संसद भवन उद्घाटनावरून राजकारण तापलं. उद्घाटनावर 19 विरोधी पक्षांचा बहिष्कार. मोदींच्या हस्ते उद्घाटनाला कडाडून विरोध. संसदेच्या नव्या त्रिकोणाकृती इमारतीचं उद्घाटन येत्या 28 मे रोजी होणार आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनासाठी नेमका स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीचा मुहूर्त शोधल्यानं आधीच वाद सुरू झाला. त्यात आता या उद्घाटन सोहळ्यावर एक दोन नाही तर तब्बल 19 विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकलाय. मोदींच्या हस्ते संसद भवनाचं उद्घाटन करण्याला या विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. राष्ट्रपती हे संसदेचे पदसिद्ध प्रमुख असल्यानं द्रौपदी मुर्मूंच्याच हस्ते उद्घाटन व्हायला हवं अशी भूमिका 19 विरोधी पक्षांनी घेतली आहे. कोणत्या प्रमुख पक्षांनी बहिष्काराची हाक दिली आहे बघूयात. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, डावे पक्ष, जनता दल युनायटेड, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, डीएमके. राष्ट्रपती म्हणून आदिवासी महिलेला प्रथम बसवणाऱ्या या सरकारनं मग आता इतक्या मोठ्या राष्ट्र पार्लमेंटच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आदिवासी महिलेला राष्ट्रपती पदावर बसलेल्या द्रौपदी मुर्मू यांना काढावरल्याचं उत्तर द्यावं लागेल. तर भाजपनंही मागे हटण्यास नकार दिलाय. नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदीच करतील अशी ठाम भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतली आहे. आजादी के अमृत महोत्सव के अवसर पर देश के प्रधानमंत्री जी 28 मई को संसद का नवनिर्मित भवन राष्ट्र को समर्पित करेंगे. एक प्रकार से ये नया संसद भवन प्रधानमंत्री जी की दूरदर्शिता का प्रमाण है. नव्या संसद भवनात चोला साम्राज्याच्या राजदंडाची स्थापना करण्यात येणार आहे. या राजदंडाची स्थापना का करण्यात येणार आहे आणि कसा असेल हा राजदंड बघूयात. सेंगोल म्हणजे एखाद्या साम्राज्याचा राजदंड. संसदेत या सेंगोल अर्थात राजदंडाची कायमस्वरूपी स्थापना करण्यात येणार आहे. चोला साम्राज्याचा हा राजदंड असेल. हा राजदंड पूर्वी अलाहाबादच्या संग्रहालयात होता. तमिळनाडूच्या पुजारांद्वारे या संसद भवनात सेंगोलची स्थापना होणार आहे. हमारी सरकार का मानना है कि इस पवित्र सेंगोल को किसी संग्रहालय में रखना अनुचित है. सेंगोल की स्थापना के लिए संसद के भवन से अधिक उपयुक्त और पवित्र और उचित स्थान कोई हो ही नहीं सकता. जगातली सर्वात मोठी लोकशाही भारतात नांदते. याच लोकशाहीचं जतन करणारी ही नव्या संसद भवनाची वास्तू. त्यामुळे अशा वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावरून राजकीय वाद घालणं लोकशाहीसाठी नक्कीच शोभनीय नाही. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24.